चिट्टी रोबोट यार वेलकम बैक टू न्यू वीडियो। तुम्हाला तर माहिती असेल की मागचे जे आपण व्हिडिओ सगळे अपलोड केले ते चॅनलवर ते कशा रिलेटेड होते आणि आज फायनली दिवस आलेला आहे, आपण निघलो एअरपोर्टकडे। तर माझ्यासोबत आत्ता मित्र आहेत माझे प्रज्ञा प्रसाद बागल बदक आणि कुणाल कांबळे बंटी आणि यश कलापुरे। तर आता आम्ही तीन गाड्या घेऊन चाललो आहे, एक इनोवा आहे, एक वेन्यू आहे आणि मागं एक स्विफ्ट आहे। तर बाकी दोन गाड्यांमध्ये घरचे आहेत आणि आता आपण चाललो एअरपोर्टकडे। आत्ता टाईम झाला आहे आपल्या बरोबर 12:43 झालेले आहेत, आपल्याला जायला 2-3 तास तर लागतीलच आणि माझी 10:45 फ्लाईट आहे। पण म्हणलं आपण लवकर जाऊ, कसं आहे जर काय अडचण झाली, एकतर हायवेला गर्दी काय झालं, गाडी बंद पडली, तर तुम्हाला तर माहिती 4-4 तास रस्ता बंद असतो, त्यामुळे काय आपल्याला म्हणजे परत लेट नको व्हायला फ्लाईटला। एकतर इंटरनॅशनल फ्लाईट आहे त्यामुळं आपण लवकरच निघलेलो आहे। तर पाहूया पुढची जर्नी कशी होती आपली आणि कंटिन्यू बघत राहा फ्लॉग। आम्ही निघलो होतो तेव्हा एवढं डेंजर नव्हतं की आम्ही रोड स्टॉप घेतला, म्हणलं एवढं ऊन आहे एवढं गरमत होतं आणि आता एवढा पाऊस आहे की पुढचा रस्ता पण दिसत नाही आम्हाला, काहीच टोटल कव्हर झालेलं आहे इथं। आलेलो आहे गाईज आता मी आणि बॅगेजचं चेक इन केलेलं आहे, बॅगेज आपलं झाले सगळं ओकेमध्ये। इकडं पण दिसते अख्खे काउंटर्स इमिग्रेशनचे आहेत, तर इथं मला जरा कमी लाईन दिसली त्यामुळे ते येऊन थांबलो मी। आता इमिग्रेशन नंतर आपण जाणार डायरेक्ट, बोर्डिंग पास दिला की आपल्याला डायरेक्ट गेटवर एंट्री भेटणार, तर इमिग्रेशन करू आत्ता आणि मग जाऊया पुढं। इमिग्रेशन झालेलं आहे सगळं आपलं, आता गाईज इमिग्रेशन डन झालेलं आहे। सो इमिग्रेशनला मला त्यांनी काय विचारलं नाही, पहिले ते मला बोलले की व्हिसा दाखव, व्हिसा दाखवल्यावर मग म्हणले की कुठल्या युनिव्हर्सिटीला चाललं आहे आणि कुठला कोर्स करतो आहे ते सांगितल्यानंतर हसले थोडे माझ्याकडे बघून आणि मग म्हणले ठीक आहे, ऑल द बेस्ट बोलले, चांगले होते। त्यानंतर मग त्यांनी दिले माझे डॉक्युमेंट सगळे, त्यांनी स्टॅम्प मारलं इमिग्रेशनचा, आतमध्ये आज तुम्हाला ड्युटी फ्री एरिया लागतो, तुम्ही दाखवलं तुम्हाला बाहेर पडल्यावर। मी ग्लोबल कार्ड मी काढून ठेवलं होतं, माझे फ्रेंडनी सजेस्ट केलं होतं मला अक्षय जाधव म्हणून, तर मग मी ते कार्ड काढलं होतं। तर त्या कार्डवर मला त्यांनी 2 रुपये चार्जेस घेतले आणि त्या कार्डवर मला 2 तास तुम्ही बसू शकतो, मला फ्री वायफाय आणि प्लस फ्री ड्रिंक्स आणि फ्री फूड आपल्याला भेटेल। जे स्टार्टिंगला आपल्याला हे काउंटर दिसतं तिथं आणि या साईडला एवढे ज्यूस आहेत, तर मी हे घेतलेलं आहे, तर मी घेऊन आलो आहे मला खायला, काय काय आणलं मी खाल्लं तुम्हाला दाखवतो। तर मी एक ताक घेतलं आहे अमूलचं ताक आणि हे पास्ता आहे, हे रोली कसलं काय माहिती चिकन आहे का काय, चिकनच असणार आहे आणि हे आपले चणा आळूची वडी आणि हे मी ट्राय करून सांगतो तुम्हाला कसं असेल। मी पहिले ट्राय करतो काय काय आणि तुम्हाला मी सगळं दाखवतो की इथं काय काय भेटतं आपल्याला। विशेषमध्ये बाहेर आल्यावर आपल्याला एक ड्युटी फ्री एरिया लागतो, त्या ड्युटी फ्री एरियामध्ये तुम्ही सगळं शॉपिंग करू शकता आणि इथं खूप मोठमोठे ब्रँड आहेत, बघा सॅमसोनाईटचे बॅग्स आहेत, त्यानंतर इथं सुपर ड्रायचं आहे, बोर्डिंग पास भेटलेला आहे आणि आता बोर्डिंग पास घेऊन मी चाललो आहे प्लेनकडे। त्यानंतर प्लेनमध्ये बसून सीट सगळं बघतो आणि तुम्हाला दाखवतो आतनं कसा व्ह्यू आहे प्लेनचा। गल्फ एअरवेज म्हणजे फर्स्ट टाईमच बसतो आहे ॲक्च्युली, प्लेननीच पहिल्यांदा चाललो आहे मी, तर दाखवतो तुम्हाला कसं असतं प्लेन आतनं आणि गल्फ एअरवेजची सर्व्हिस कशी आहे। तर क्यू लागलेली आहे इथं आता आपल्यासाठी, तर आपल्याला हे सगळे क्रॉस करून जायचं आहे। मित्रांनो आपल्याला फ्लाईटमध्ये विंडो सीट भेटलेली आहे, मी विंडो सीटसाठी बुकिंग केली होती, म्हणजे मला त्यांनी विचारलं होतं करायची का, बट म्हणलं की विंडो सीट नको, म्हणलं कशाला घ्यायची ना 3000 रुपयेच भरून, बट तिथं आलो तर पहिले तर मला विंडो सीट भेटलेली आहे, बघा आपलं कसलं भारी। इथं
तुम्हाला स्क्रीनवर टी व्ही चालू होत नाही आहे आणि हे गेम खेळत होतं स्क्रीनवर बघू शकता. असा छोटा एक रिमोट कंट्रोल येतो आणि ही गेम आहे बट चांगला टाईमपास आहे. म्हणजे ह्यांनी चालू केली आणि हे खेळत होतं गेम. मी पण बघतो ट्राय करून माझ्या स्क्रीनमध्ये टेक ऑफ नाही. आपण पण चालू केलेलं आहे. आपल्याकडं पण कंट्रोल आलेला आहे आणि आता गेम खेळणारे बघू शकता एवढे ऑप्शन आहेत आपल्याकडं. हां बघा इकडं चार. अरे टच हो टच हो तांबायानेच करू आपण. आणि इकडं चार इकडं सहा सहा गेम्स आहेत आपल्याकडं. सिक्युरिटी चेक इन झालेलं आहे इथं परत बेरीन लागर आमचं सिक्युरिटी चेक इन झालं आहे. हा फ्रेंड आहे याचं पण झालेलं आहे सिक्युरिटी चेक इन. इथलं एअरपोर्ट बघ कसलं मस्त एअरपोर्ट आहे. परत हा ड्युटी फ्री एरिया. इथं वाटतच नाही की संध्याकाळ झाली. आता इथं वाजत रात्रीचे 11:33 पर वाटतच नाही आहे. इथं उजेडच उजेड एवढा आहे ना की इथं वाटतच नाही आहे की इथं संध्याकाळ झाली आणि आम्ही संध्याकाळ इथं एअरपोर्टवर आहे. इकडं 2000 रुपये दिले आहेत तेव्हा आपल्याला यांचे 4 दिनार भेटतं. ते यांच्या एका दिनारची प्राईस 220 रुपये आपले 220 इंडियन रुपीज तेव्हा यांचा एक दिनार येतो. आत्ता मी ह्यांना माझ्याकडचे 2000 रुपये दिले तेव्हा आता मला त्यांचे 4 दिनार देणार आहेत. आणि अशी प्रोसेस आहे. ह्यांनी माझा पासपोर्ट घेतला त्यासाठी आणि बघू शकता ती करन्सी आम्हाला देणार आहे. कारण की आता म्हणजे करन्सी पाहिजे मला पाण्याची बॉटल घ्यायची आणि पाण्याची बॉटल घ्यायला तर करन्सी एक्सचेंज ते बोलले की करन्सी एक्सचेंज करणे. तर ह्यांनी असे रिसिप्ट दिले मला आणि करन्सी आता ते देतील. हे इकडचे जे आहेत हे 650 दिनारला एक बॉटल देतात. ते ह्या बॉटलची प्राईस मला ह्यांनी 650 दिनार सांगितलेली. आता ह्यांचं आपण जाऊन तिथे ग्लोबल एक्सचेंज करन्सी म्हणजे सांगू 650 दिनारला कुठली बॉटल देतात का. हे असं इथं आपल्यासंग स्कॅम होतो. आता आपल्याला माहीत नाही कितीला ती बॉटल भेटती. तर तुम्हाला 650 दिनार बोलतो एका बॉटलचे. म्हणजे तुम्ही बघा 650 दिनार म्हणजे किती झाले माहिती का. एक दिनार आहे 220 रुपयाला. म्हणजे इथं पाणी पिणं पण अवघड आहे. आता पाणी शोधायला लागलं आपल्याला फ्रीमध्ये कुठं पाणी भेटतं. KFC मधनं घेतलं इथल्या मी. मग मला त्यांनी एक दिनार घेतला त्यांनी माझ्याकडनं. थँक्यू सो मच. त्यांनी माझ्याकडनं एक दिनार घेतला आणि त्यानंतर 2 पॉईंट घेतले. आणि इथली करन्सी कळत नाही तर इथं वहिलं येडं बनवतात लोकांना. इथं पाणी मी आता मला 4 तासानंतर पाणी मिळाले. 300 रुपयाचं पाणी पिऊन झालं आहे. चाललो आहे आता तिकडं तुम्ही बघू शकता. या साईडला तुम्हाला 22 इंचं असेल तर 22 साईडला चाललो आहे मी. माझा 22 AB लागणार आहे माझी फ्लाईट. GF7 गल्फ एअरवेजचीच फ्लाईट आहे. परत आता 6 तासाचं ट्रॅव्हल आहे आपलं. तर बघू जाऊन थांबू क्यू असेल तिथं. परत सोबत एक स्कॅम झाला आहे. आता ह्यांचा बाबा म्हणजे असलं डोकं आऊट झालं माझं. असलं डोकं आऊट इथे एकतर काही कळत नाही आहे आणि त्यात माझी फ्लाईट डिले झाली. किती डिले झाली असं सांगा बरं. मी आता इथं चेक इन काउंटरला विचारायला गेलो ते बोलले तुमची फ्लाईट माझी फ्लाईट होती इथल्या टाईमनुसार. आता इथं वाजलेत 1 बरोबर. आता इथं वाजलेत 1 म्हणजे इंडियामध्ये वाजलेत 4:30-4. तर माझी इथल्या टाईमनुसार 1 फ्लाईट माझी झाली 8 वाजता. म्हणजे माझी 6 ते 7 तास फ्लाईट डिले झालेली आहे. आता काय करू काय मी आता इथं एवढ्या वेळ बसून. अरे पाणी इथं पाणी एवढं महाग आहे म्हणजे आता वाटच लागली माझी. ते मला बोललेत की 18 अपोजिट जावं तुम्हाला फूड भेटेल. लेट्स ट्राय करू आता भेटते का काय. तुम्हाला म्हणलं की जसं माझं फ्लाईट बुक हे झाली होती म्हणजे कॅन्सल झाली 8 तास डिले झाले. तर त्यांनी आम्हाला एक हॉटेलची अरेंजमेंट केली आहेत आणि मला हे भेटले होते. तर से हाय टू ब्लॉग. तर ह्यांनी मला खूप हेल्प केली. ह्यांनी मला विचारलं की तू स्टुडंट आहे का आणि त्यांनी मला सगळं म्हणजे प्रोसेस दाखवली काय ते मला त्यांच्यासोबतच घेऊन आले. तर आता आम्ही सध्या इथं ह्याच्यामध्ये बहरीनमध्ये एका हॉटेलमध्ये आहे. आम्हाला जे एअरलाईनवाले आहेत गल्फ एअरवेज त्यांनी हॉटेल अलाउन्स दिले. म्हणजे आम्ही ते 2-3 तास रेस्ट करेल त्यानंतर मग परत एअरपोर्टवर जायचं आहे. मी फ्लाईट आहे आमची 7 किंवा 8 वाजताची फ्लाईट आहे. तर हे UKला राहिलं आहे. तर हे घर दाखवत आहे ह्यांचं की कसं दिसतं कॅमेऱ्यामध्ये. तर आता बघूया पुढं काय होतं आहे. कुठं घेऊन आलेत काय माहीत नाही आम्हाला. बघू शकतो हॉटेल.
हॉटेल तरी चांगलं वाटतंय, बट बघू आता रूम भेटले पाहिजे आम्हाला. ह्यांनी आमचं पासपोर्ट घेतलं आहे आणि सगळे त्यांनी सगळं बोर्डिंग पास ते सगळं घेतलं आहे आमच्या तिकीट्स तिकीट्स. ह्यांना पण ह्यांचं रूम नंबर भेटलेला आहे. तसं आम्ही वर चेक इन करून 2 तास थांबायला भेटेल. 4 वाजता परत गाडी येणार घ्यायला आम्हाला एअरपोर्टला, परत जावं लागेल एअरपोर्टला. 17th floor. तर तुमच्यासाठी खास घेऊन आलो मी आता रूम टूर. आपल्याला कुठल्या रूम भेटल्या मी तुम्हाला दाखवतो. पहिले आज आम्ही लाईट चालू केले तर बघू शकता आपल्याला एक्सेस भेटले असं डोर. आणि ह्या साईडला आहे आपला वॉशरूम, सो बघू शकता जकोजी भेटली आपल्याला. इथं मिरर, इथं मी, आणि हे डायरेक्ट ट्रान्सपरंट शॉवरचं आहे. आणि सगळं असं वॉशरूम आहे. डोर क्लोज करू. त्यानंतर असं एंट्रन्स आहे. इथं एक मिरर आहे, इथं एक मिरर आहे. आणि इथं काय मी चेक नाही केलं, हेच पण चेक करूया. हे लॉक आहे, हा रूम लॉक आहे. आणि इथं आपल्याला टी व्ही भेटलेला आहे. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता रूमचा. एवढा क्लास, एवढा क्लास, एवढा क्लासरूम भेट, एवढा क्लासरूम भेटला आहे ना. हे ऑन करून बघू. हो हो, आपल्याला गॅस भेटतो, इलेक्ट्रिक गॅस. त्यानंतर बघा हे स्टेरर आहे, 2 कप आहेत. इथं काय काय आहे मला माहीत नाही आहे. ह्यांचं जे काय आहे ते आता मी बघतो आणि मग तुम्हाला सांगतो. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, ह्यात बघा भांडी पण ठेवलेली आहेत त्यांनी तुमच्यासाठी, की तुम्हाला काही लागलं तर तुम्ही इथनं येऊ शकता. तर हा रूम भेटलेला आहे मला का, कारण की माझी फ्लाईट झाली 8 तास लेट. तर काल 5 वाजता म्हणजे लंडनच्या टाईमनुसार 5 वाजता मी इथं पोचलो रूमवर. 32 तास ट्रॅव्हल करून माझं डोकं दुखत होतं अख्खं. आणि मी काही खाल्लं नव्हतं कारण की कॅब बुक होत नव्हती. तर माझ्या फ्रेंडनी मला हेल्प केली प्रीतीने कॅब बुक करायला. बट सगळं झाल्यावर इथं आलो इथं रूमवर. त्यानंतर बॅग्स ठेवल्या आणि शॉवर घेऊन डायरेक्ट झोपलो इथल्या टाईमनुसार. म्हणजे 6 वाजता इथं झोपलो मी. आणि डायरेक्ट मी उठलो आज सकाळी इथल्या 5 वाजता. म्हणजे आता इंडियामध्ये वाज देत 9. तर म्हणलं तुम्हाला रूम टूर दाखवावी. रूम तुम्हाला काल दाखवला नव्हता कसा रूम भेटला आहे मला काय ते. तर बघू शकता लॅपटॉप चालू केला होता, म्हणलं सगळे डाटा ह्याच्यात ट्रान्सफर करून घेऊ. हा आपला बेड आहे, इथं मी बॅग्स ठेवल्यात. हा एंट्री गेट आहे. त्यानंतर आपल्याला तुम्हाला दाखवतो पूर्ण उठून की कसं भेटलं. बघू शकता की हे असे ड्रॉअर भेटलेत, त्यात मी माझं सामान ठेवलं. काही पाणी प्यायला हे आमच्या आजीने लाडू करून दिले, तेच खाल्लेत मी सकाळी उठून. आणि हे थोडे मी फार काहीतरी कुकीज घेऊन आणतो, ते कुकीजसुद्धा आहेत. आणि बघू शकता इथं एक एवढं मोठं आपल्याला सामान ठेवायला दिलेलं आहे यांनी. आणि इथंसुद्धा इथं मी माझं टॉवेल लावलं आहे माझं. आणि तुम्हाला वॉशरूम दाखवतो, वॉशरूम खूप भारी आहे. याची लाईट चालू केली, हे बघा हे असं काही वॉशरूम आहे. परत पुन्हा एकदा ट्रान्सपरंट शॉवरसाठी. आणि इथं मिरर. माझं डोळे बिळे सुजलेत पूर्ण, कारण की झोपच झाली नव्हती आणि मी खूप जास्त झोप घेतलेली आहे होऊ शकता. आणि इथं मी माझं सामान ठेवलं, टूथपेस्ट ब्रश बेस्ट ठेवले सगळं. आत्ता इथले वाजलेत 5 मित्रांनो, एवढी थंड हवा सुटली इकडं. तुम्हाला दाखवतो थोडं विंडो ओपन करून होऊ शकतं. काही दिसत नाही काहीच बाहेर. आणि इथं एवढी शांतता, एवढी शांतता तुम्हाला खोटं वाटेल पण जिल्हा बंद करतो. इथं एवढी शांतता आहे ना, म्हणजे एवढी घरं तिथं चिटकून चिटकून सगळी. पण ह्याचा आवाज झाला ना, त्याचा आवाज झाला ना. आता मी ज्या रूममध्ये राहिलो, मी एअरबीएनबी बुक केलं होतं, तर मला हा काय 11,500-12,000 रूम पडला आहे. हा 3 नाईटसाठी 12, 13, 14, 15 मला सकाळी युनिव्हर्सिटीमध्ये रूम भेटणार आहे. बट आता एक फॅमिलीसुद्धा राहते माझ्यासंग खाली. बट काहीच आवाज नाही मित्रांनो, काहीच. असं वाटते की एकटंच राहतो मी एवढ्या एरियामध्ये, एवढी शांतता इथं. तर एडिटिंग करणार मी आता. आणि ब्लॉग बघा मित्रांनो, इथून पुढचे ब्लॉग पण खूप भारी असणार आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आणि सबस्क्राईब करून जावा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.